पोलीस असल्याची बतावणी करून आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या 4 जणांना दर्यापूर पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. फिर्यादी राज बाबाराव सोळंकी राहणार कोंढाळी यांचे दर्यापूर येथील डायमंड व्यापारी संकुलात आयुर्वेदिक औषधी विक्रीचे दुकान आहे. प्रकरणातील 4 आरोपी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान दुकानात आले आणि आम्ही पोलीस असून तुम्ही नकली औषधी विकत असल्याची आमच्याकडे तक्रार आहे असे सांगून सोळंकी यांना पैशाची मागणी केली. या प्रकाराने सदर दुकानदार घाबरून गेला. मात्र काही वेळाने त्याला शंका आल्याने त्यांनी आजूबाजूच्या दुकानदारांना बोलावून घेतले. सदर व्यक्ती बनावट असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दर्यापूर पोलिसांना याविषयी माहिती दिल्यावर पोलिसांनी नितीन राजू तायडे राहणार सहयोग कॉलनी अमरावती, गजानन सोनकुसरे राहणार MIDC अमरावती, रुपेश मस्के राहणार हमालपुरा व पत्रकार सादिक शहा महबूब शहा यांना ताब्यात घेतले आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.